नमस्कार फ्रेंड्स, अभिनव किचन आणि फूड ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत। माझ्याकडे या लाल कलरच्या मिरच्या होत्या, म्हणजे हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या, त्याचा कलर लाल झालाय। आता मग या मिरच्या टाकून पण दिवस वाटत नव्हत्या आणि वाळवून ठेवायच्या म्हटलं तर इकडे ऊन पण पडत नाही। मग त्या मिरच्यांचं काय करायचं असा प्रश्न मला पडला होता। मग मी आता त्यासाठी तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करणार आहे, ती म्हणजे लाल मिरच्यांचा ठेसा किंवा तुम्ही चटणी म्हटलं तरी चालेल। तर आपण त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूया। लाल मिरच्या घेतलेत मी, एकदम अशा लाल भडक आहेत, आणि कोथिंबीर घेतलीये, लसूण घेतलाय आणि जिरे, आणि आपल्याला मीठ आणि तेल सुद्धा लागणार आहे। तर आपण त्याची प्रोसेस चालू करूया, पाहूया आपण लाल मिरचीचा ठेसा कसा बनवायचा। आता या लाल मिरच्या मी देठ काढून ह्याचे तुकडे करून घेतलेत आणि आता मी या तव्यामध्ये भाजून घेणार आहे। ह्या थोड्याशा भाजून झाले की यामध्ये आपल्याला थोडंसं तेल ओतायचं आहे, म्हणजे आपल्या मिरची चांगल्या भाजतील। आणि माझं इकडे मिरचीचं काम चाललं आहे, म्हणजे मिरची भाजून घ्यायचं काम चाललं आहे, आणि त्याचबरोबर आमची अभिज्ञासुद्धा लसूण सोलण्यात मदत करते मला, ती लसूण सोलणार आहे। आणि आपला खरडा अजून एकदम असं चविष्ट बनणार आहे, कारण की आपल्या अभिनयाचा सुद्धा हात लागला आहे ती खरड्याला। पिल्लू काय करते तू, काय करते बाळांचं? लसूण सोलते हाय कर सगळ्यांना। मिरच्या थोड्याशा भाजून झालेले आहेत, आता आपण याच्यामध्ये थोडस तेल टाकायचंय, म्हणजे मिरच्यांचा कलर बदलणार नाही। जर तशाच मिरच्या भाजल्या तर ह्या लाल मिरच्या पांढऱ्या दिसतात। मिरच्या चांगल्या सारख्या भाजून झालेल्या आहेत आणि तुम्ही ह्या मिरचीचा खरडा भाकरीसोबत किंवा चपातीसोबत, आणि जर तुम्ही ह्याची भाजी जरी करून खाल्ली किंवा भाजीमध्ये घातला तरी सुद्धा चालेल, कारण की हा खूप टेस्टी लागतो ठेचा। एकदा नक्की करून बघा घरी। कधी छान मिरच्या भाजलेत। आता आपण आपला मिरचीचा खरडा मिक्सरमध्ये बारीक करणार आहे, त्यासाठी सगळ्यात आधी कोथिंबीर मी घालते, लसूण, आणि मिरच्या, आणि त्या मिरचीवरच मी मीठ टाकले, जिरे पण त्यामध्येच टाकलेत। उठलाय मिरचीचा भरपूर तिखट मिरची। आता यामध्येच तेल टाकायचंय, आता मी हे मिक्सरला बारीक करून घेते। आणि असा हा आपला लाल मिरचीचा खरडा तयार झालेला आहे, बघू शकताय खूप मस्त टेस्टी खरडा झालेला आहे। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि तुम्ही सुद्धा हा खरडा करून बघा घरी आणि करून कमेंट करून मला नक्की सांगा। जर व्हिडिओ माझा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।